आहेत आपले प्रतिनिधी आझाद मैदानातून कपिल आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. कपिल माफ करा, काही वेळापूर्वी जे ते थेट सोने लुटण्याची दृश्य जी आहेत ती कोल्हापुरातून आलेली होती, मात्र आता थेट आझाद मैदानातून काय नेमकं सुरू आहे? नक्कीच पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस रिमझिम पडत आहे, तरी पण मात्र कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे तुम्ही पाहायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता कार्यकर्त्यांचे जो रांगा आहे त्या रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत. असं वाटत होतं पाऊस जेव्हा सुरू होईल तेव्हा मात्र कार्यकर्त्यांची संख्या ही कमी होईल किंवा कार्यकर्ते या मेळाव्याकडे पाठ फिरवतील, परंतु असं होताना दिसत नाही आहे. मोठमोठे जे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री यांच्यासोबत सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. एकंदरीत दसरा मेळाव्यासाठी आम्ही येणारच, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही पावसाला घाबरत नाही असं आपण कार्यकर्त्यांचं ऐकलं होतं, म्हणणं ऐकलं होतं. तसंच काहीतरी होताना इथे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते जमलेले आहेत, गर्दी होताना दिसत आहे. पावसाची पर्वा न करता हे कार्यकर्ते येताना दिसत आहे. आझाद मैदान आहे, जी 60-70 हजार कॅपॅसिटी आहे लोकांची बसते, ती सर्व फुल होताना दिसत आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा जो जोर आहे किंवा कार्यकर्त्यांच्या जांगा आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. हवामान खात्याने म्हटलं होतं का नक्कीच पाऊस हा येऊ शकतो, असं असताना कार्यकर्त्यांची रांगा मात्र कमी होता दिसत नाही आहेत. कार्यकर्ता जोश तेवढाच आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे कार्यकर्ते जे आहेत ते ह्या पूर्ण आझाद मैदानाकडे जाताना दिसत आहेत. यापूर्वी आपण पाहिले का अनेक नेत्यांच्या आपण इंट्रोड्यूस केले आहेत, बाईट्स केल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे का खरा मेळावा, खरा दसरा मेळावा आमचा आहे, डुप्लिकेट जो मेळावा आहे तो शिवाजी पार्कला होतोय असा आरोप त्यांनी केला होता. कारण की संजय राऊतांनी सकाळीच पाहिलं होतं की संजय राऊतांनी म्हटलं होतं का खरा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कचा आहे आणि डुप्लिकेट दसरा मेळावा हा जो होतोय तो आझाद मैदानात होतोय असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्याच्यावरती प्रतिउत्तरं इथल्या नेत्यांनी दिलेली आहेत. परंतु एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठा जोश इथे पाहतो, एक बँड इथे घेऊन आलेले आहेत, नाशिक बँड आपण म्हणू शकतो असा एक बँड इथे घेऊन आलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता का व्हिज्युअल्समध्ये का हा बँड त्या लोकांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे स्वागत करत आहे. मोठा उत्साह इथे दिसत आहे. एकीकडे पाऊस असला तरी दुसरीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी होताना दिसत नाही आहे. निश्चित, अगदी 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 कपिल, आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो कमी होताना दिसत नाही आहे. थेट जाऊयात ओमकडे. ओम आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. ओम, सध्या जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांचा जल्लोष, उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. पाऊस पडतोय, तुमच्याबरोबर देखील काही कार्यकर्ते आहेत, काय सुरू आहे? अगदी बरोबर आहे, माझ्यासोबत पुणे जिल्ह्यातील काही कार्यकर्ते आहेत आणि मागील काही तासांपासून ते वाट बघतात. पाऊस सुरू आहे, मात्र पावसात देखील ते इथेच थांबलेले आहेत. सभा ऐकायची, एकनाथ शिंदेचं भाषण ऐकायचं अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. आपण त्यांच्याकडनं जमणी घ्या. खऱ्या अर्थानं लोकसभेच्या नंतरची ही हा दसरा मेळावा आहे, विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज नेमकं काय ऐकायचं शिंदे साहेबांकडून? आजच्याला महाराष्ट्रासाठी हिथून मागे 2-2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी सरकारने काम केलेलं आहे आणि आता हिथून पुढे काय करणार आहेत हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ऐकायला इथली ह्या संबंधनं महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी आलेली आहे. शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये महायुतीच्या काळात ज्या योजना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी दिलेल्या आहेत त्या योजनांचा जो प्रभाव आणि त्यांच्या कामाकडे आकर्षित होऊन आजच्याला या दसरा मेळाव्याला ही जी जनता आहे ही आज गर्दी करणार आहे आणि हिथून पुढं ज्या वेळेला पुन्हा निवडणूक व्हायला आणि सरकार येईल त्यावेळेला शिंदे साहेब काय करणार आहे हे ऐकण्यासाठी आतुर झालेली ही जनता आहे. योजनांच्या बाबतीत बोलायचं तर लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना त्यांचा खूप त्याची खूप प्रसिद्धी सरकारकडनं करण्यात आली. महिला आपल्यासोबत आहेत, लाडकी बहीणची खूप प्रसिद्धी झाली, लाभ झाला का तुम्हाला? मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेअंतर्गत महिलांना जवळजवळ 7,500 रुपये आत्तापर्यंत मिळाले आहे आणि अशी योजना आत्तापर्यंत कोणीच केली नव्हती. एवढे सरकार होऊन गेले पण फक्त शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना राबवली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी एवढी हजरली आहे. सर्व लाडक्या बहिणी आज आमच्याबरोबर आलेल्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी हेच सांगत आहेत की आम्हाला मुख्यमंत्री परत 2024ला मुख्यमंत्री जर हवे तर हेच पाहिजे आणि ह्यावेळेस पण महायुती सरकारच येणार कारण एवढे पैसे आतापर्यंत कोणी लाडक्या बहिणीला दिले नव्हते. अगदी खरं तर दुसरा अजून एक मेळावा मुंबईतच होतोय, तो ठाकरे गटाचा आहे, त्या मेळाव्याकडे कसं बघताय? कारण यापूर्वी मेळावा एकच व्हायचा, मैदान एक असायचं, मात्र तिसरं वर्ष आहे की कुठेतरी दोन मेळावे होत आहेत आणि दोन नेते वेगवेगळ्या प्रकारे शिवसेनेची भूमिका मांडतात.
दिन जय महाराष्ट्र सर्वप्रथम आमची निष्ठा धनुष्यबाणाशी आहे. आम्ही इथून मागे भी धनुष्यबाणासाठी काम केलं आणि इथून पुढे भी धनुष्यबाणासाठी काम करणार शेवटपर्यंत. पण पाहतोय की हे पुण्यातले सगळे लोक आहेत, भोर तालुक्यातून आलेले आहेत. आमची निष्ठा ही धनुष्यबाणाशी आहे, पक्षाशी आहे, विचारांशी आहे असं ते म्हणतायत. त्यासोबतच महिला असतील किंवा इतर असतील, एकनाथ शिंदेंनी काम केलंय, त्या माध्यमातून पुढे आम्हाला जायचंय आणि आजच्या मेळाव्यातून सुद्धा नेमका संदेश एकनाथ शिंदे काय देत आहेत आणि सरकारची पुढची वाटचाल कशी असेल याबद्दल आम्हाला शिंदेंकडे ऐकायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओम कपिल, तुम्ही आझाद मैदानात आहात. तुमच्याकडून प्रत्येक अपडेट जे आहे ते मी घेत राहणार आहे तुर्तास. धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी.